आज आपण लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर पहिली ग्रुप राईड करणार आहोत. मीटिंग पॉईंट आहे MK बायसिकल्स आणि नेवाळीच्या पुढे करवले या ठिकाणी शनी मंदिर आहे. त्या शनी मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. MK बायसिकलजवळ सगळे रायडर जमा झालेले आहेत. आता आम्ही राईडला सुरुवात करणार आहोत. चला निघूया, आजची राईड एन्जॉय करूयात. नेवाळी नाक्याला आता आम्ही पोहोचलेलो आहोत. एक एक सायक्लिस्ट येत आहेत. सगळेजण आम्ही आता इथे भेटू आणि इथून पुढे सर्व एकत्र मार्गस्थ होऊ. नेवाळी नाक्याला आल्यानंतर लेफ्ट साईडचा जो टर्न आहे, नेवाळी गावाकडे जाणारा, हाजी मलंगकडे जाणारा, त्या रस्त्याने आता आम्ही पुढे जाणार आहोत. सुंदर रस्ता आहे. नेवाळीकडनं पुढे आल्यानंतर राईट साईडला एक फाटा फुटतो. ठिकठिकाणी तुम्हाला मंदिराचे बोर्ड लावलेले दिसतील. त्या रस्त्याने आता आपण पुढे जातो आहोत. अतिशय सुंदर रस्ता आहे. आल्हाददायक वातावरण आहे. पाऊस पडून गेला आहे. डोक्यावर ढग आहे. आजूबाजूला हिरवळ आहे. खूप प्रसन्न वाटत आहे. आपले काही सायक्लिस्ट मित्र येत आहेत. इथून आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. बोर्ड लागलेला आहे. 3 किलोमीटर मंदिर बाकी आहे अजून. फार सुंदर रोड आहे. सगळीकडे अगदी हिरवळ आहे. सीनिक रूट आहे एकदम. मागून तुम्ही बघताय सायक्लिस्ट येतो आहे. सुंदर रोड आहे. हिरवळ आहे सगळीकडे. स्पीड ब्रेकर आ गया था बीच में. ऐसे स्पीड ब्रेकर पे एक हाथ से साइकिल चलाना बहुत भारी पड़ सकता है, तो अपना ध्यान रखें. अंकल स्ट्रेचिंग चल रहा है. हे जे काका आहेत, हे अंबरनाथहून इथे जवळपास 12-13 किलोमीटर जॉगिंग करत आलेले आहेत आणि 70 इयर्सच्या आसपास त्यांचं वय आहे. असंच मोटिवेशन आपल्याला मिळत असतं. वटवृक्ष आहे मोठा. आणि जवळपासच्या ठिकाणाहून सगळे सायक्लिस्ट इथे जमा होतात. और सागर भाई कैसा लग रहा है राइड करके? बहुत मजा. जिम चालू क्या फिर से? जिम चालू क्या बोला था?
डॉक्टर दो दिन किया था बाद में वैक्सीन लिया तो फिर वापस गया था। हाय सर, हाय। तू पहिल्यांदा आलास का? नाही नाही, इकडे डेली आता इथे इथे या स्पॉटला। कसं वाटलं तुला? मस्त एकदम। मॅडम कसं वाटलं राईड करून ग्रुप बरोबर? मजा आली? मॅडम तुम्हाला मस्त वाटलं? और भाई कैसा है आज का माहौल यहाँ पे? काफी दिन के बाद, बहुत दिनों के बाद मिले। लॉकडाउन की वजह से घर पे बैठे थे। या साइडला फर्स्ट टाइम आलो? मी पहिल्यांदा आलो इकडे। सुंदर है। इथे भक्तांना आंघोळीसाठी सोय केलेली आहे। मंदिराच्या चौथऱ्यात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला आधी आंघोळ करावी लागते। भगवं वस्त्र किंवा लुंगी सारखा पंचासारखं वस्त्र परिधान करून मग तुम्हाला मंदिराच्या वरती चौथऱ्यावर जायला मिळतं, किंवा नाहीतर तुम्हाला खालूनच दर्शन घ्यावं लागतं। महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये शिंगणापूर नावाचं जे ठिकाण आहे त्याच धर्तीवर किंवा तसंच प्रतिकृती असलेलं हे शनी मंदिर इथे स्थापित करण्यात आलेलं आहे। प्रत्येक शनिवारी बरेचसे भाविक इथे दर्शनासाठी येत असतात। तसंच संकट मोचन हनुमान याचंही मंदिर याच परिसरात आहे। मंदिराच्या बाजूलाच असं वाहतं खळाळतं पाणी आहे। हिरवीगार गर्द झाडी आहेत। सुंदर असा देखावा आहे। इथे शांतपणे बसून मनाला अतिशय आल्हाददायक प्रसन्न वाटतं। देखेगा ना कभी ये थे मैं वो सर वो रुक्से दे जाता हूँ ये रुक्से बोलते बोलते ये भी ये एक उमड़ का पेड़ है। क्या मजा आता है।
थोड़ा बारिश खत्म होने के बाद वो साइड में राइट वो रुकते नहीं ये भी गया है चिकोली गया है अभी जो नया रोड नहीं बना है अंबरनाथ की तरह ये राइट हैंड साइड पे वो पूरा रंगोली के सामने वो रोड सीधा पकड़ने का और फिर उसके बैक साइड में वो पालेगांव के पीछे से जीआईपी डैम जाता है अच्छा हाँ 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 ओके ओके समझा समझा गांव है ना उधर हम फोटो फोटो निकाला था आठ हजार के जाएगा ना मस्त फिर फोटो निकाला था आठ हजार के हाँ वही तो थोड़ा और आगे जाना सगळे सायकलिस्ट आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत सायकलची अवस्था काहीशी ही अशी झालेली आहे पावसामुळे आता अर्धा तासाचं काम वॉशिंगचं वाढलेलं आहे राईड करून आता आपण घरी पोचलेलो आहोत तर आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर माझ्या सायकलिस्ट डॉक्टर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा धन्यवाद